नागपंचमीच्या लाह्या, ह्या लाह्या आपण घरी तयार केलेल्या आहेत. या लाह्या कशा तयार केल्या ते आपण पाहूया. नमस्कार, मी सावित्री, आवड स्वयंपाकाची मध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत ज्वारीच्या लाह्या. यासाठी एक कप ज्वारी इथे घेतलेली आहे. ही ज्वारी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे व यातले सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे या पद्धतीने. आता कॉटनचा एक कपडा घेऊन ही ज्वारी आपल्याला या कपड्यामध्ये 3 तास चांगली बांधून ठेवायची आहे, जेणेकरून ही ज्वारी चांगली भिजेल. अशा पद्धतीने 3 तास आपले झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ज्वारी आपली चांगली मुरलेली आहे. या ज्वारीच्या ऐवजी तुम्ही शाळू, दादर काहीही वापरू शकता. आता एक पॅन गरम केलेला आहे. पॅनच्या ऐवजी तुम्ही कढई, कुकर किंवा पातेलं काहीही वापरू शकता. यामध्ये 2 मुठी आपण ज्वारी टाकून घेणार आहोत आणि कॉटनच्या कपड्याने ही ज्वारी पूर्ण अशी प्रेस करून घ्यायची आहे, जेणेकरून याची चांगली लाही फुटेल. अशा पद्धतीने फक्त प्रेस करताना एवढी काळजी घ्यायची आहे की आपल्या हाताला चटका लागणार नाही. ज्यावेळेस लाह्या फुटू लागल्या त्यावेळेस अर्धवट झाकण यावर ठेवायचं आहे, जेणेकरून या लाह्या आपल्या बाहेर उडणार नाही व आपल्या लाह्याही व्यवस्थित फुटेल. या पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपल्या लाह्या किती छान तयार होत आहेत. आपल्या लाह्या पूर्णपणे तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत. नक्की ट्राय करा रेसिपी. केल्यानंतर तुमचे कमेंट्स मला नक्की कळवा. आवड स्वयंपाकाची या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. भेटूया तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, व्यस्त रहा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपींची चव घेत रहा. धन्यवाद.